पनवेल महापालिकेने बजेट स्थायी समितीला सादर करण्यात आले आहे। 1,80,00,000 हे बजेट असून यामध्ये शहर विकास विभागाच्या विविध योजना, शहरातील विविध भागात पायाभूत सुविधांचा विकास असणाऱ्या योजना, त्याबरोबरच नागरिकांच्या कल्याणकारी योजना हा सगळ्याचा समावेश आहे। ह्या सगळे समावेश, कोणतीही दरवाढ आणि कराडवाढ नाहीये, कोणतेही नवीन कराचा समावेश नाही, अशा प्रकारे 1,499,00,000,000 रुपयांचा अर्थसंकल्प आज स्थायी समिती पुढे सादर केला आहे। स्थायी समितीने अभ्यासासाठी थोडा वेळ मागून घेतला आहे आणि थोडेच दिवसात स्थायी समितीमार्फत मंजुरी आम्हाला मिळेल अशी प्रतिक्रिया आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे। आज पनवेल महानगरपालिकेचं बजेट सन्मान्य स्थायी समितीला सादर करण्यात आलं आहे। 1,80,00,000 हे बजेट आहे। या बजेटमध्ये शहर विकास विभागाच्या विविध योजना, शहरातील विविध पायाभूत सुविधांचा विकास असणाऱ्या योजना, त्याचबरोबर नागरिकांच्या कल्याणकारी योजना या सर्वांचा समावेश आहे। या सगळ्या समावेशाबरोबरच कुठल्याही प्रकारची दरवाढ नाही, करवाढ नाही, शुल्कवाढ नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या नवीन कराचा कुठलाही समावेश नाही। अशा प्रकारे 1,499,00,000 रुपयाचे हे अर्थसंकल्प आज आम्ही स्थायी समितीसमोर सादर केलेलं आहे। स्थायी समितीने अभ्यासासाठी वेळ मागून घेतलेला आहे आणि थोड्याच दिवसामध्ये स्थायी समितीमार्फत आम्हाला ती मंजुरून मिळेल। याची प्रमुख वैशिष्ट्य सांगायचं झालं तर महापालिका ही नव्याने विकसित झालेली महापालिका आहे। आपल्याला अनेक भूखंड शिल्पकडून प्राप्त झालेले आहेत। या सर्व भूखंडांचा विकास करणे हे मुख्य धोरण या बजेटमध्ये आम्ही प्रस्तावित केलेलं आहे की ज्यासाठी मुख्य प्रशासकीय इमारत बांधणे, वार्ड ऑफिसेस बांधणे, अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर यांची उभारणी करणे, गावातील बागांचा विकास करणे, या सर्व बाबींचा समावेश असलेला असा अर्थसंकल्प आहे।